आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. महात्मा गांधीजी आपल्याप्रमाणे शाळेत जात होते. एका दिवशी महात्मा गांधीजींच्या शाळेमध्ये जिल्हाधिकारी येणार होते. त्यावेळेस शिक्षकांनी सांगितलं होतं की ही जिल्हाधिकारी येणार आहेत, त्यावेळेस तुम्ही सर्वांनी नीट प्रश्नाची उत्तरे द्या व शिस्तीत राहा. व थोड्या वेळानंतर ते जिल्हाधिकारी शाळेमध्ये आले व नंतर ते महात्मा गांधीजींच्या वर्गामध्ये देखील गेले. म्हणजेच महात्मा गांधीजी ज्या वर्गात शिकत होते त्या वर्गात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सर्वांना एक स्पेलिंग लिहायला दिली व नंतर स्पेलिंग लिहून झाल्यानंतर त्यांनी सर्वांची स्पेलिंग चेक केली. तेव्हा शिक्षकाने जेव्हा महात्मा गांधीजीकडे बापूजींकडे बघितलं तेव्हा त्यांना समजलं की गांधीजींना म्हणजे बापूजींना ती स्पेलिंग येत नाही. त्यांनी पटकन त्याला खुणावून सांगितलं की तू सायंटिस्टची बहुत स्पेलिंग लिही. पण ते कसं पण ते बापूजींनी बघितलं तरी सुद्धा त्यांनी साईडच्या विद्यार्थ्याची स्पेलिंग बघून लिहिली नाही. व नंतर जिल्हाधिकारी स्पेलिंग बघितले त्यांनी देखील बापूजींना थोडंफार ओरडलं व नंतर ते निघून गेल्यानंतर शिक्षकांनी बापूजींना ओरडले व विचारले. मी तुला 100 वेळा सांगितलं की साईडच्या विद्यार्थ्याची स्पेलिंग बघून लिही पण तू लिहिली का नाहीस. आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर माझी इज्जत काय राहिली, तू काय लिहिली असं त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. नंतर बापूजी म्हणाले माझी स्पेलिंग चुकली मी मान्य करतो, पण मी कधी सुद्धा आयुष्यामध्ये चुकीचा मार्ग निवडणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला याच्यावर हे समजते की आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये कधी सुद्धा चुकीचा मार्ग निवडू नये, नेहमी योग्य मार्ग निवडायला हवा. कारण आपण जर चुकीचा मार्ग निवडला तर आपल्या आयुष्यामध्ये देखील आपल्या आयुष्यात देखील काहीतरी वाईट होईल व त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला वाईट सवय लागते. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 100 दिवस वाचन अभियान. आज मी तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. तर एके दिवशी महात्मा गांधीजींचे 2 नाणे हरवले होते. ते मातीमध्ये ते 2 नाणे शोधत होते. त्यांच्याजवळ 2 व्यक्ती आले व त्यांना बापूजींना विचारले, बापूजी तुम्ही काय शोधत आहात? बापूजींनी त्यांना सांगितले की मी माझे 2 नाणे हरवले, ते उडकत आहे. मग ते 2 व्यक्ती बापूजींना म्हणतात, बापूजी तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, तुम्ही तुमचा वेळ असा वाया जाऊ देऊ नका, हे घ्या माझे 4 आणे, ते 2 नाण्यापेक्षा जास्तच आहेत. मग बापूजी म्हणतात, तुझे हे 4 आणे नकोत मला, जे 2 आणे हरवले होते ते मला एका माऊलीनं दिले होते. तिनं दिवसभर शेतात कष्ट मोलमजुरी करून मला हे 2 आणे आणून दिले होते. तुमच्या करोडपतींच्या 1,000,000,000 रुपयांपेक्षा मला हे 2 आणे खूप किमती आहेत. महात्मा गांधीजींच्या या बोलण्यावरून आपण हा बोध घ्यावा की पैसे नेहमी कष्टाने कमवावे व दुसऱ्यांच्या पैशावर विजा दाखवू नये. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कमल मल्हारी चव्हाण, इयत्ता 7वी, 100 दिवस वाचन अभियान, 14वा आठवडा. तर मी आज गांधीजी यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. एका काळची गोष्ट आहे. महात्मा गांधीजींचे थोरले बंधू कर्जबाजारी झाले. त्यांना कर्जातून सोडवण्यासाठी त्यांनी आपलं सोन्याचं कणक विकलं व त्यातून मिळालेले पैसे आपल्या भावाला दिले. घरात सांगितलं तर आई बाबा मागतील म्हणून त्यांनी या भीतीपोटी त्यांनी आपलं सोन्याचं कणक गहाळ झाल्याचं सांगितलं. त्यांचं मन मनातच त्यांना खात होत, त्यांना अस्वस्थ वाटत होत. गांधीजी विचार करू लागले की आपण खोटे बोलायला नको होते. मग त्यांनी सर्व काही घडलेलं एका कागदावर लिहून आपल्या बाबांना सांगितले. हे वाचून त्यांच्या बाबाच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. हे पाहून गांधीजींना वाईट वाटले व की प्रेम ही हिंसापेक्षा अधिक प्रभावशाली आहे. तर आपल्याला गांधीजींच्या वागणुकीतून आपल्याला हा बोध शिकायला मिळतो की आपणही कधीही खोटे बोलू नये. आपण खोटे बोलल्यामुळे दुसऱ्यांना